गणेशोत्सवाची संस्कृती परदेशात पोहोचावी, परदेशी पर्यटक मुंबईत यावे यासाठी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावाणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून 2 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या तारखांची निवड करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत आता गणेशोत्सव संपूर्ण जगात पोहोचावा या हेतूने अनेक देशातील राजदूत मुंबईतील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेणार आहे. आज MTDCच्या वतीने लालबागच्या राजाचं, यासोबतच गिरगावच्या राजाचं आणि GSB गणपतीचं या सर्व कॉन्सुलेट जनरल यांना दर्शन करवण्यात येईल. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा लालबागच्या राजाचं दर्शन घेतेवेळी या सर्व शिष्टमंडळांसोबत उपस्थित राहणार आहे. याबाबत माहिती देताना MTDCच्या व्यवस्थापकीय महासंचालक जयश्री भोज म्हणाल्या की या उपक्रमाचं हे पहिलं वर्ष आहे. या उपक्रमामुळे नक्कीच परदेशातील नागरिकांपर्यंत गणेशोत्सवाबाबत माहिती पोहोचेल आणि या उपक्रमाला पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. गणपतीचा महोत्सव महाराष्ट्राचा सर्वात मोठा महोत्सव आहे, देशात सर्वात मोठा महोत्सव आहे. आता आम्हाला इथे दुनियामध्ये सर्वात मोठा महोत्सव करायचा आहे म्हणून आम्ही सर्व कॉन्सुलेटने घेऊन इथे आलेलो आहे. आज प्रथम दिवशी 10 कॉन्सुलेट आहे, दर दिवशी 10 कॉन्सुलेट इथे येणार आहे. गणेश गल्लीमध्ये आम्ही इथे उभे आहे, गणेश गल्लीचे सर्व मंडलचे पदाधिकार पण इथे आहे. हा मान गणपतीचा महोत्सव, गणपतीजीची लोकांच्या प्रती भावना या दुनियामध्ये पोहोचू शकतो हा आमचा प्रयत्न आहे. सर, एकूण किती गणपती दाखवणार गणेश गल्लीमध्ये? अजून किती? दर दिवशी 5 गणपती आम्ही दाखवणार आहे. ओके.